पदमपुरा भागात राहणाऱ्या सुनीता जितेंद्र बहोत या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुनीताचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात येते. पदमपुरा भागात राहणाऱ्या 28 वर्षीय सुनीता जितेंद्र बहोत यांना गुरुवारी दुपारी प्रसूतीसाठी बन्सीलाल नगर येथील महिंद्रकर रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता. संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान त्यांना मुलगी झाली, मात्र तिचा मृत्यू झाल्यानंतर सुनीता यांची प्रकृती देखील खालावली आहे. आज पहाटे 2 सुमारास त्यांचा देखील मृत्यू झाला, मात्र आई आणि बाळाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आरोप नातेवाईकांनी यावेळी केलाय. संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा मृत सुनीताच्या नातेवाईकांनी दिला आहे. हम 7-8 बजे तक उसका रास्ता देखे, बच्चा बाहेर नाही आला था, तो मॅडम बोले सीजर करना है. मैं बोला कर दो मॅडम, उसने साइन वगैरह सब ले ली, अंदर लेके चले गए मिसेस को. 1.5 घंटे के बाद में बोल रहे नॉर्मल डिलीवरी हो गई. फिर पेशेंट को वैसा ही रखा, बाद में 1.5 घंटे के बाद में बोल रहे कि पेशेंट को लेके चल जाओ तुम्हारे घाटी को, सीरियस होगा. पैसे खुद ही एम्बुलेंस बुला रहे, खुद ही घाटी में फोन कर रहे, हमको कुछ बोल रहे नहीं. मुझे ब्लड लाने को भेजा, फिर वापस बुला के ले ली.